नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला भागा मिळत आहे तर पुढच्या तीन दिवसामध्ये आणखी पाऊस जोर बऱ्याच ठिकाणी वाढणार आहे तर कुठे पाऊस जोर वाढणार कुठे मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी मित्रांनो रात्रीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे आणि बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळतो आहे तर आपण सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये बघितला असं या बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला अरुजबंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस अशी पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसे इकडे आंबोली आणि रामघाटकडे देखील मुसळधार पाऊस राहील आणि चांदगडकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशी पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि तो देखील विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये कुडल महापन मालवण वायगणी पॉईप कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे तस इकडे दिग्रला पदगाव कडगाव या सर्व परिसरात देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय कडगावकडे जोर कमी राहील बाकी भागाच्या तुलनेत तर इकडे कणकवली आणि कुणकेश्वरकडे बघितला असता मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तस इकडे पोंडा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि कोल्हापूरकडे राधानगरी आणि गगनबावडा या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे तसंच या ठिकाणी पावसाजोर मात्र जास्त राहण्याची शक्यता आहे खारेपतांकडे मुसळधार पाऊस राहील तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो विजयदुर्ग आणि वाडापेठ पुरंगड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर राजापूर आणि रायपतांकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यत आहे तर कोल्हापूरकडे परवाळा संगरुळ या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शकत आहे आणि रत्नागिरीमध्ये या ठिकाणी पुरंगड लांजा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पूर्व बाजूला पाऊस जोर थोडा जास्त राहील तर या ठिकाणी बेलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यत आहे तर रत्नागिरी नेरवा आणि मुलगुंड या ठिकाणी बघितला असता मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील मात्र विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस शक्यता काही भागामध्ये आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तसंच मित्रांनो या ठिकाणी मखजांकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे तसंकडे कोयना पतन शिंग्या रळवडे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सानवाडा चिपळूण तसं इकडे मार्कतामणे गुहागर हे दावी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी दादोल दागाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि दापोलीकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर खेड लोटे चाकदेव वसटपोट सौराट या सर्व परिसरामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो दापोली पाचपटरी आणि केलसीकडे मात्र मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मांडणगड पोलादपूर तस इकडे घोगरे महाबळेश्वर या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे श्रीवर्धन आणि दिवेघरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसंच या ठिकाणी महाड गोरेगाव वरंदी या सर्व परिसरामध्ये मुसळ

मुरजंजिरा काशीद या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि बाजूला या ठिकाणी ताला इंदापूर लोहार नागोठाणा सुधागड शिरगाव लावासा जिथे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आस आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तरच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोलवन आणि अंबेवणी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रायगडकडे बघितलं असं अलिबाग चोंडी आणि पेजरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर पेन शेरवाली खोपोली तसं इकडे नेरल क कर्जत कोसर या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जबरदस्त जास्त मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला शकतोय पेठ नेरळ या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस राहील पनवेलकडे देखील पाऊस जोर थोडा जास्तच बघायला शकतोय नवी मुंबईच्या काही भागामध्ये पूर्व बाजूला मुसळधार पाऊस राहील बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय उरणकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तर मुंबई वरळी कोळीवाडा खिरचनवाडा ओमवाडी भेंदळ ठाणे या सर्व परिसरामध्ये मध्यमवरूपाचा पाऊस अशक्य आहे परंतु काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तसंच या ठिकाणी कल्याण डोंबिवली भिवंडी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि पाऊस जोर वाढलेला खडावली सेनवा शहापूर पिल्वी उंबरपाडा या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तर वसई विरार सफाली पालघर बोईसर दुसरीकडे वानगाव हा जो सर्व परिसर आहे किनारपट्टीचा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता पालघरमध्ये गोदमाल वाडा परळी कुदन तसं या ठिकाणी मानोर कासाकुर्डी या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे विदर्भामध्ये जोर कमीच राहणार आहे या ठिकाणी नागपूरमध्ये बघितला असता पुढच्या तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही झाला असतं या ठिकाणी काटोलकोंडाली या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी पावसाची शक्यता नाही बाकी सर्व परिसरामध्ये उंचावलीचा खेळ बघायला मिळेल अधूनमधून अंशता ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतं शक्यता कमी स्वरूपातच आहे परंतु शक्यता नाकारता येत नाही भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही परंतु अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी झालास तर हलक्या स्वरूपाचं होऊ शकतं शक्यता ना करता येत नाही तसंच गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही या ठिकाणी देखील पूर्णतः वातावरण कोडे राहील उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळेल right okay. तर अंशात ढगाळ वातावरण असून झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे आणि गडचिलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी भांबरगडकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे गडचोलीमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकतं भांबरगड तर तिकडे पासेवाडा सुंदरा हा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्या हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आणि बाकी भागाकडे बघितला असता अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे चंद्रपूरमध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस शक्यता नाही वातावरण पूर्णतः कोडे बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये पाऊस शक्यता नाही तर या ठिकाणी बघू शकता वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शिकत नाही मात्र उत्तर भागाकडे या ठिकाणी काही भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आर्वी तळेगाव आष्टी कारांजा या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे आणि असं तुरळक ठिकाणी या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे आर्वी तळेगाव आष्टी आणि कारंजाकडे तसं मित्रांनो अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहणार आहे तर या ठिकाणी अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव फुलगाव नांदगाव खांडेश्वर या सर्व परिसरामध्ये वाहतो कोडे राहील पावस शक्यता फार काही नाही झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तर मोजरीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे मोजरी मोर्शी वरुड नरखेड तसे इकडे अचलपूर आणि चिखलदारा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील चिखलदाराकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बाकी सर्व परिसरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता मूर्तिजापूरकडे शक्यता कमी स्वरूपातच आहे दर्यापूरकडे हलक्या स्वरूपात अकोटकडे हलक्या मध्यम स्वरूपात आणि तेलाराकडे थोडं जोर जास्त वाढलं बघायला मिळू शकतो तर पातूरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे वाशिममध्ये मात्र पुढच्या तीन दिवसामध्ये पाऊस जोर काही भागात वाढणार आहे या ठिकाणी बघू शकता वाशिम रेठाड रिसोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे मालेगाव मरसूड पातूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील मंगळूर पीर कारंजा खेडा या सर्व परिसर कारंजा आणि खेडाकडे जोर कमी राहील शक्यता कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी मंगळूर पीरकडे हलक्या स्वरूपात पाऊस पडील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतोय तसंच मित्रांनो या ठिकाणी बुलढाणामध्ये मात्र पावसाचा जोर जास्त राहील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील भापूर आणि डोनगाव तसेकडे घाटपुरी या परिसरामध्ये कमी कमी आहे तर या ठिकाणी बीबी लोणार आणि मेहेकर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसं इकडे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद तेलार या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये मोहराकडे देखील जोर वाढणार आहे तर देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देवळगाव माही हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये खान्देशात बघितला असं या ठिकाणी बघू शकता जळगाव भुसावळ तर सिकडे मुक्ताईनगर या सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळेल रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर तसंच या ठिकाणी यावल हिरापुरा आडगाव अडवड चोपडा काढोरे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे दरंगाव आणि अरंडोलकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जालोद तसेच इकडे अमळनेर या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील परोळाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाचोरा भडगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पाहूर जामनेर आणि बोधवड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच राहील मात्र बाकी भागाच्या तुलनेत जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तर धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता धुळे अंजण नावारी कापडणे कुसुंबे चिंचदवड तसंच या ठिकाणी अंजाले आरवी बोरकुंड बाबरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसंच साखरी तालुक्यामध्ये बघितलं असं साखरी बिहड चिमटाने या चिंचखेडे या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सगळे दोंडाईचा शिरपूर शिंदखेडा या सर्व भागांमध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या तीन दिवस दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आणि नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबार शहादा तोळोदा अकलकुवा अकर्णी या सर्व भागांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शक्यत आहे नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा जोर वाढणार आहे तर नावपूर आणि विसरवाडीकडे मध्यम स्वरपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिकमध्ये थोडं जोर जास्त बघायला मिळेल सापुतारा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वासुमा सापुतारा या परिसरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये आणि वणीकडे मध्यम स्वरपाचा पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर निफाड निफाड आणि सिन्नरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ आहे आणि नाशिकमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस नाशिक देवळीले पुरी या परिसरामध्ये बघायला मिळ शकतोय त्र्यंबक आणि इगतपूर याकडे जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सटाणा देवळा आणि चांदवडकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतोय काही भागामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मालेगाव मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे विजांच्या कडकडाटासंचा पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला पुढच्या तीन दिवसामध्ये तर कोपरगावमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोपरगाव शहाजापूर कोळपिवाडी मंजूर रवंदे बोलकी तसं या ठिकाणी भोजाडे शिर्डी राहता फुलतांबा तसकडे जवळकी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे विजांचा गडगडाट गर जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो काही भागामध्ये आणि तुळक ठिकाणी वादळी वारे असं जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो तसंच या ठिकाणी बाकी भागाकडे बघितला श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील श्रीरामपूर तालुक्याकडे तसं संगमनेर आणि अकोला तालुक्यांकडे बघितला असता या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील मात्र अकोला तालुक्याकडे पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसे इकडे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशक्यता आहे अहमदनगरकडे थोडं जोर वाढणार आहे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो राळगाव काडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील काडा जामखेड तर तिकडे कर्जत या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील जोर कमी राहील काडा जामखेड आणि कर्जतकडे तर श्रीगोंदा दौंड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हो आहे पुण्यामध्ये या ठिकाणी बघू शकता राजूर जुन्नूर मंचर चाकण पुणे सासवड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस लोणतकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर फलटण आणि बारामतीकडे मात्र पाऊस जोर कमी राहील या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर दौंड श्रीगोंदा राहूत तर तिकडे शिरोड अकोटी या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सातारा मेदा तसं इकडे वसटपोट सौराट अरश शिंग्या वर्डे या सर्व परिसरामध्ये वादळी वार्या सव्वीसांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तर सातारा कोरेगाव रहिमपू पौर, रहमतपूर तसे अणुदा पो उमराज कराड कडेगाव विटा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील विटाकडे जोर कमी राहील विटा मायानी वडूस तसेकडे इकडे निधाल आणि दैवडी मोल या परिसरामध्ये थोडा जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसर परिसरात बघायला मिळू शकतोय तसं मित्रांनो सोलापूरकडे बघितला असा जोर थोडा कमी राहण्या शक्यता आहे तर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूज पिलीव या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील सांगोली तसिकडे पंढरपूर माहोळ इचलगाव सोला, सोलापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ शकत आहे जो कमी राहणे शकत आहे अक्कलकोटच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तिसरीकडे वैराग बार्शी परांडा कुरडवाडी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय जत आणि संख मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरांमध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकतात जत आणि संख मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे सांगलीमध्ये बघितला असता सांगली मालगाव देसी कुची या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे तर नाग नागस कानापूर या ठिकाण जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर विटारामपूर पलूस तासगाव तर सगळे आष्टा शिरोळे चलकरंजी या सर्व परिसरामध्ये वादळी वारे या सव्वीचांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर वाढणार आहे आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता सांगलीच्या तुलनेमध्ये जोर जास्त राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी कोल्हापूर ज्योतिबाही कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या सर्व परिसरात परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच मित्रांनो कोखरुड मालकापूर परोळा संगुळ इस्पुर्ली कागल जैनवडी मुरकुंड निपाणी बिदरी कापसे गारकोटी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे राधानगरी आणि गगनबावडाकडे देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी जोर मात्र थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे राधानगरी आणि गगनबावडा कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे औरंगाबादमध्ये दे देखील पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद चंद्रपडी सी पिपरी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर निंबेजळगाव गंगापूर बिटकिंत तो सिकडे धाकेपाल पैठण दहीगावने भक्तापूर क्षेत्राकडे जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे आणि वैजापूरकडे देखील पाऊस जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबाद येलोरगुफाय देवगळ हतनूर कन्नड अंबालासाई गाव चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस रात्रीच्या वेळी मात्र जोर मात्र जास्त थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे फुलंबरी विरामगाव आणि पिशोरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तसंच मी त्राईणी या बघू शकता सिल्ड तर सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असं या ठिकाणी जाफराबाद समतनगर हसनाबाद दावाडी बोकरदन या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बदनापूर आणि जालनाकडे देखील जोर वाढणार आहे पुढच्या तीन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अश्यता आहे तारगाव गोलापांगरी तस इकडे नगर वाडीगोडरी रामशावगाव शेवटा आहे उमापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील तर पानवाडी पारतूर तसं या ठिकाणी तानवाडी रामशवगाव शेवटा मंगळूरू या ठिकाणी थोडं जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे आणि बीडमध्ये गेवराईकडे मध्यम हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे आणि माजलगावकडे बघितलं असता बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय कोकणमोहा आणि बीड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे वडवणी तळगाव तस इकडे शिरसाळ सोनपेठ या ठिकाणी बघितलं असता अंशतः ढगाळवतून राहील पाऊस शक्यता फार काही ना नाही झाला असता अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे घाटनोंदुरा बारणापूर तसं इकडे आंबेजोगा या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपात आहे पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी अंशात ढगाळातून राहील उंसावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता धारूर तसे धारूर केस तसे इकडे येळम या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे चौसाळा पाटोदा खडा जामखेडी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे तर मित्रांनो कळम मासात आणि तारखेडी या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपात आहे बुम पाथरू खडा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस उस्मानाबादमध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो उस्मानाबादच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील पेट यडशी खामगाव बेलीमो उस्मानाद्या या ठिकाणी पाऊस शक्यता फार काही नाही वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते तर इकडे भातगाली तुळजापूर या ठिकाणी अंशात ढगाळ वातावरण असून तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे औसा तस इकडे लातूरमध्ये बघितला तर लातूरच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अंशता ढगळा वातरून राहील आणि अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो तर निलंगा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे बाकी भागाकडे शक्यता कमी स्वरूपात आहे काही भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात शक्यता कमी स्वरूपातच आहे लातूरमध्ये पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परभणीमध्ये सोनपेठ गंगाखेडकडे पाऊस शक्यता नाही परभणी झरीबोरी जिंतूरकडे देखील पाऊस शक्यता नाही अंशतः ढगाळ वातून राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो तर या ठिकाणी सेलू पातुरी या ठिकाणी या ठिकाणी सेलू आणि पाथरीकडे देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे आणि नांदेड वागळामध्ये अंशतः ढगाळ वाटून राहील अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे शक्यता कमी स्वरूपात आहे नांदेड वागाळा बासमत पूर्णा भोकर पेटुंबरी धर्माबाद निजामाबाद देगलूर रुद्र तसिकडे मुखेड कंधार या सर्व परिसरामध्ये शक्यता कमी स्वरूपातच आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील शक्यता नाही तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असं उत्तर भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोली कळनोरी येणापूर या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपात आहे अधून हलक्या सरी बघायला मिळतील खंडाळा पुसद या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे तसं इकडे सापतगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते अणुदहा या ठिकाणी वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र